नहीं, हेल्मेट सक्तीच्या विरोधामध्ये कुठचाही अध्यादेश निघालेला नाही। पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुखनी जो अतिशय जनतेला आवश्यक असा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि ती अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या होत्या, म्हणून माझं फक्त उत्स्फूर्त स्वागत झालेलं आहे। प्रशासनानं हा निर्णय घेतला आणि म्हणून प्रशासनाचं देखील मी मनापासून कौतुक करतो। हेल्मेट नसेल तर आता कारवाई होणार नाही, परंतु हेल्मेट का वापरावं, हेल्मेटची आवश्यकता काय, याचं प्रबोधन आणि जनजागृती करण्याचा आदेश जो परिवहन आयुक्तांनी दिलेला होता त्याची अंमलबजावणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। राजकीय प्रश्न, गडकरी आणि राज ठाकरे यांची आज भेट झालेली पाहायला मिळते आहे, बराच वेळ या ठिकाणी चर्चा झालेली पाहायला, या भेटीकडे नुसती भेट म्हणूनच मी बघतो। असे किती लोक जरी एकत्र आले तरी शिवसेनेला त्याचा कसलाही फटका बसू शकत नाही। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ज्यावेळी मतमोजणी होईल त्यावेळी शिवसेनेचाच भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकलेला असेल। सर, दिल्लीमध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांची आज डिनर डिप्लोमसी पाहायला मिळणार आहे, अनेक आमदार मंत्री आणि खासदार हे दिल्लीमध्ये असणार आहे डिनरसाठी, आणि काहीतरी गैरसमज आहे। आमदार जे दिल्लीला गेलेले आहेत त्याचं कारण हे वेगळं आहे। दिल्लीला आमदारांसाठी एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे, त्याच्यामुळं अनेक आमदार सर्वपक्षीय हे दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्ये हे आमदार असल्यामुळं त्यांच्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत। मध्ये देखील काही गैरसमज असे पसरवण्यात आले होते की काँग्रेसचे मंडळी ही काही नाराजी आहे म्हणून मॅडमना भेटणार आहेत, पण तसं काही नाही। 5 आणि 6 तारखेला एक वर्कशॉप आहे दिल्लीमध्ये आमदारांचं आणि त्या वर्कशॉपला अनेक आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते गेलेले असताना जेवणाचा कार्यक्रम आहे, याच्यामध्ये जेवणाला बोलून काही वेगळं काही निर्माण करायचं आहे किंवा वेगळी बैठक घ्यायची असं काही नाही। पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हा काय भाजपाचा नाही आहे, शिवसेनेचा नाही, राष्ट्रवादीचा नाही किंवा काँग्रेसचा नाही। या ठिकाणी जे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, एक ज्येष्ठ वकील आहेत पाटणे सर, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला जर सुरेश प्रभू साहेब येत असतील आणि मी एकत्र असू तर मला असं वाटतं ह्याच्यामध्ये फार काही राजकीय वाद निर्माण होणार नाही। रत्नागिरीतल्या एका सामाजिक कार्यकर्त्यानं, एका ज्येष्ठ वकिलानं जर पुस्तक प्रकाशनासाठी मला बोलवलेलं आहे आणि तो माझ्या मतदारसंघातला कार्यक्रम आहे तर जाणं क्रमप्राप्त आहे, ह्याला कुठेही राजकीय स्पर्श नाही।